मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली हद्दीत गुरुवारी सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने गंभीर अपघात झाला या अपघातात मागील ट्रकच्या केबिनमध्ये चालक व क्लीनर अडकून पडले होते या अपघाताची माहिती मिळताच आयबी यंत्रणा देवदूत डेल्टा फोर्स त्याचप्रमाणे महामार्ग व खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल होत अडकलेल्या चालक व क्लीनर यांना सुरक्षित बाहेर काढले या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गावरून वळविण्यात आल्याने खोपोली शहराच्या शेळफाट येथे प्रचंड वाहतुकीच्या कोंडीचा सामना खोपोलीकरांना करावा लागला दरम्यान दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर सुमारे तीन तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आलं या अपघातातील जखमी चालक व क्लीनर या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत